सगळ्यांनी बघितलेलं एक पारंपरिक आसन आहे सुप्त वज्रासन सर्वांगासन अशी काही आसन आहेत तर या आसनांपैकी एक सुप्त वज्रासन आसन आहे पारंपरिक आसन कसं हे एकदा मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर मेडिकल योगातलं हे आसन कसं आहे ते दाखवते पारंपरिक सुप्त वज्रासन जे आहे त्याच्यामध्ये या पद्धतीने वीरासन किंवा वज्रासन असं म्हटलं जातं या आसनाला अशा पद्धतीने आपण बसतो आणि दोन्ही हात मागे टेकवून मागे झोपतो आता या आसनामध्ये फायदे काही आहेत तसंच याच्यामध्ये काही त्रुटी आहेत जेव्हा हे आसन केलेलं आहे एखाद्या व्यक्तीला जेव्हा गुडघे दुखी असते तेव्हा या पद्धतीनं पाय दुमडणं त्या व्यक्तीसाठी थोडस अवघड होत असत पण या पाय दुमडण्याचा फायदा काय होतो तर मांडीचे जे समोरचे स्नायू आहेत ते ताणले जातात ज्याचा उपयोग आपल्या पचन संस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो या स्नायूंचा खूप महत्वाचा रोल हा गुडघे दुखी दुरुस्त होण्यामध्ये सुद्धा असतो त्यामुळे या स्नायूंचं ताणणं हे आवश्यक असतं दुसरा भाग जर आपण बघितला तर हा पोटाचा भाग आपल्याला ताणलेला दिसतो आहे खांदे जमिनीवर आहेत त्यामुळे या टोकापासनं ते वरच्या त्या खांद्यापर्यंत हा संपूर्ण पुढचा जो भाग आहे शरीराचा तो ताणला गेलेला आहे हा ताणणं खूप महत्वाचं आहे पण हे ताणताना झालं काय दोन तीन गोष्टी घडल्या एक म्हणजे हा गुडघा जो अशा प्रकारे दुमडलेला आहे तो प्रत्येकाला अशाच पद्धतीने दुमडता येणार नाहीये प्रत्येकाच्या काही मर्यादा असणार आहेत ही एक गोष्ट आहे दुसरं जर तुम्ही बघितलं तर इथे हा जो खड्डा तुम्हाला दिसतो आहे याच्यामुळे होतं काय तर कमरेची एक नैसर्गिक कर्वेचर असते एक नैसर्गिक कमान असते ती जेव्हा अतिरिक्त वाढते तेव्हा त्याचा दुष्परिणाम कमरेच्या मणक्यांवरती व्हायला लागतो आणि तो परिणाम कुठपर्यंत होऊ शकतो तर तिथे असणारे नाजूक जे मणके आहेत ते तुटू सुद्धा शकतात इतका मोठा दुष्प्रभाव हा या प्रकारे आसन केल्यामुळे होऊ शकतो आणि याच्यामध्ये असणारा जो ताण आहे तो तर आवश्यक आहे पण यातही अजून सुप्त वज्रासनामध्ये पारंपरिक स्थिती जी केली जाते त्याच्यामध्ये टाळूचा जो भाग आहे तो जमिनीला टेकवला जातो या पद्धतीने जेव्हा केलं जातं तेव्हा यातून आपल्याला लवचिकता तर दिसते पण मानेची सुद्धा जी कर्वेचर खूप अतिप्रमाणामध्ये वाढते आहे त्याचंही प्रेशर वरती डोक्यावरती येणार आहे आणि हे आल्यामुळे मान आणि मेंदू यांच्यामध्ये सुद्धा जे कनेक्शन आहे ते कनेक्शन कमी होण्याचा त्याला काही इजा पोहोचण्याचा खूप मोठा संभव आहे त्यामुळे आपल्याला या सगळ्या त्रुटी काढून आसन करणं हे आवश्यक आहे अशा प्रकारे जेव्हा आसन केलं जातं तेव्हा ते आसन आपल्याला फार काळ टिकवता येत नाही कारण कमरेवर प्रेशर असतं मानेवर प्रेशर असतं गुडघ्यावरती ताण आलेला असतो या सगळ्यांमध्ये जो त्याचा परिणाम आतल्या सगळ्या अवयवांपर्यंत पोहोचणं आवश्यक असतं तो पोहोचत नाही आणि म्हणून आपण त्याला काही साधनांचा आधार घेत असतो तो कशा पद्धतीने आपण बघूया सुप्त वज्रासन जेव्हा आपण मेडिकल योगाच्या पद्धतीने करतो तेव्हा आपल्याला काय करायचंय बघा असं आपण लोड ठेवणार आहोत त्याच्यावरती एक उशी ठेवणार आहोत एक 5-7 बोटांचं अंतर घेऊन आणि त्याच्यावर ही एक लहान उशी ठेवून देणार आहोत त्यानंतर जसं वज्रासनामध्ये आपण बसलो त्या प्रकारेच बसायचं आहे पण बघा आपण सगळ्यात पहिली गोष्ट काय केली खाली हा लोडचा आधार घेतला त्यामुळे जो गुडघा अगदी दबणार होता एकमेकांवर तसा न दबता थोडंसं अंतर त्याच्यामध्ये निर्माण झालं आणि त्यामुळे गुडघ्याला पहिलं जे दुखणं होऊ शकत होतं त्याला आपण बांध घातला जी व्यक्ती पूर्ण वज्रासनात बसू शकत नाही ती व्यक्ती सुद्धा या प्रकारे बसू शकणार आहे आता दोन्ही हात मागे घ्या जमिनीवर टेकवा थांबा जमिनीवर टेकवा मी सांगते आहे त्याच्याकडे थोडस लक्ष द्या तुम्हाला लक्षात येईल थोडस सीट उचला आणि पुढे ढकला हे बघा हे जे केलेलं आहे ही जी कृती आहे सीट उचलून पुढे ढकललेलं आहे आणि आता सावकाश मागे झोपायचं दोन्ही हात सरळ बाजू आता ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत
त्या म्हणजे जी गर्भेचर मगाशी इथे आलेली होती, जास्त वाढली होती, त्याच्यामध्ये आपण या लोड आणि उशी यांचा आधार दिला, त्यामुळे कमरेला आधार मिळाला, कमरेला कोणताही त्रास होणार नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या प्रकारे कंबर फिरवून या झोपलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या कमरेवर एक तीव्र ताण जो येणार होता तो ताण येणार नाही. ह्या काही बेसिक कीज आहेत की ज्या मेडिकल योगामध्येच आपल्याला समजतात. नुसतं मागे झोपणं नाही तर शरीराची संरचना, तिथले मसल्स, तिथले बोन्स व्यवस्थित लक्षात घेऊन मी नेमकी कंबर कशा प्रकारे फिरवावी की ज्यामुळे माझ्या कमरेला त्रास होणार नाही, ही किल्ली ही मेडिकल योगामध्ये आहे, ती आपण त्यांना आता दिली आणि या प्रकारे वळवायला सांगितलं. हात बाजूला घेतले, मानेखाली आपण आधार दिला, मान, कंबर, गुडघे हे तीनही जे सुप्त वज्रासनामध्ये ज्यांच्यावरती प्रेशर येत होतं ते आपण काढून घेतलं आणि या सगळ्यांना आधार दिला, त्यामुळे मांडीला येणारा जो ताण जो त्या पारंपरिक आसनामध्ये येत होता तोही याच्यामध्ये येतो आहे, मात्र गुडघ्यावरती प्रेशर नाही. खांदे इथे आलेले आहेत त्यामुळे छातीचा भाग ताणला जातोय, चेस्ट एक्सपान्शन होत आहे, पण कुठेही मानेवर आणि खांद्यांवर अतिरिक्त प्रेशर नाही. या आसनामध्ये व्यक्ती 10 मिनिटांपर्यंत थांबू शकते, त्यामुळे वेळेची मर्यादा वाढली, 2 मिनिटांच्या ऐवजी व्यक्ती 10 मिनिटं करायला लागली तर साहजिकच त्यांचे जे आतले ऑर्गन्स आहेत, हृदय आहे, फुफ्फुस आहे, पोटातले आतले अवयव आहेत, या सगळ्यांना उत्तम असा रक्त पुरवठा होणं हे याच्यामधून घडू शकतं. आणि त्यामुळे अशी अनेक आसनं आहेत की जी पारंपरिक आपण करत असतो त्यांच्यामध्ये येणारा जो विपरीत मुद्दा आहे तो आपण काढतो. आणि या प्रकारे आधार देऊन कोणीही व्यक्ती अशा प्रकारची आसनं करू शकते जिला सवय नाहीये, जिच्याकडे लवचिकता सुद्धा नाहीये. आसन सोडूया, दोन्ही हातांनी पाय तसेच ठेवा, दाब द्या, पुढे वागा.